MTHL बाधित जे मच्छीमार आहेत आणि ज्या ग्रामपंचायत आहेत त्याच्याकरता हा ही लक्षवेधी आहे. MMRDA कडून हा प्रकल्प सुरू झालाय आणि तो लवकरच गेम चेंजर होणार आहे पूर्ण महाराष्ट्राकरता. पण मंत्री महोदय इथे आहेत, MMRDAचे आयुक्त यांनी 2020 त्या तिथल्या 3-4 ग्रामपंचायत आहेत त्यांना सांगितलं की तुम्हाला विकासाकरता 5-5 कोटी रुपये देऊ. आजपर्यंत पैसे आले नाहीत. अनेक वेळेला हा प्रकल्प थांबवू का काय, आंदोलन करू का काय असंच वाटत होतं. परंतु अख्ख्या मुंबई आणि नव्या मुंबईत जोडणारा आणि पूर्ण महाराष्ट्राला दिशा दाखवणारा हा MMRDA प्रकल्प आहे. पण साहेब, या प्रकल्पामध्ये त्या मच्छीमारांचं काय चुकलं आणि त्या ग्रामस्थांचं काय चुकलं? म्हणजे जेव्हा काम बंद करायची धमकी दिली तर कशालाही ते आयुक्त हो बोलायचे, आणि आता जसा ब्रिज पूर्ण आला आणि आपणही लवकर व्हावा या अपेक्षेने काम करतो, तेव्हा हे आयुक्त लक्ष देईना आणि मच्छीमारांकरता योजना जाहीर केली, फार टाळ्या घेतल्या गेल्या आणि अनेक वेळेला अनेक निकष त्या मच्छीमारांना देण्याची आर्थिक मदत देणारी आहे त्याच्याकरता निकष बदलले गेले. कधी सांगितलं त्यांना 2016 पूर्वीचे बायोमेट्रिक पाहिजेत जे मच्छीमारांकडे आहेत ते दिले गेले, तेच एखाद्या मच्छीमार सहकार संस्थेचे सदस्य पाहिजेत ते दिले गेले. हे सर्व रेकॉर्ड शासनाकडे आहेत. म्हणजे मी आज उठून मच्छीमार झालोय का तर अजिबात नाही, पण त्यांना त्यांना जे आर्थिक सहाय्य कबूल केलंय. साहेब, ब्रिजच्या MTHL च्या चर्चा होताना 8 वर्ष आधी झाली, 3 वर्ष कामाची झाली, तो आता नोव्हेंबरमध्ये पूर्णही होईल. निश्चित त्याचं स्वागत आहे, विकासाकरता अभिनंदन आहे तुमचं सगळ्यांचं. परंतु हे करत असताना तिथल्या ग्रामपंचायतींना 2020 साली जर तुम्ही 5 कोटी रुपये देणार होते 19 तर आज 23 त्याचेच त्या 5 कोटीचं एस्केलेशन 7-8 कोटी रुपये झालं. म्हणजे त्या ग्रामपंचायतीने विकास करायचा कसा? म्हणजे हे एखादं आंदोलन केलं तरच MMRDA जागृत होणार आहे आणि हे पैसे देणार आहे का? आणि हे मच्छीमारांना पैसे देण्यामध्ये परवाही MMRDAचं प्रेझेंटेशन चालू होतं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते तेव्हाही आम्ही ऐकत होतो मुख्यमंत्र्यांची भावना आहे की त्या मच्छीमारांना पैसे द्यावे. मग हे द्यायला लेट का होत आहे? एवढी चांगली आपल्याकडे फिशरीजकडे कॉपरेटिव्हकडे सर्व डाटा रेडी असताना आपण त्या मच्छीमारांना त्यांच्यापासून वंचित देतो. अर्ध माझ्या मते 20-एक टक्के लोकांना दिले, 80% लोकांना देत नाही आणि दरवेळेला नवनवीन तारखा आणि नवनवीन निकष हे बदलणं हे राज्य शासन म्हणून रयतेचं राज्य म्हणून हे मान्य नाही. साहेब, गरीब मच्छीमार आहे, त्याच्या गावावरून तो ब्रिज जाणार आहे तेव्हा त्याला योग्य तो न्याय द्यावा ही माझी मंत्री महोदयांकडे मागणी आहे. महोदय, शिवडी नावाशिवा पारबंदर प्रकल्प जो आहे तो 16 किलोमीटर समुद्रामधून जातोय आणि या 16 किलोमीटर समुद्राच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला प्रकल्पाच्या 750 मीटर जे मासेमार बाधित झालेले आहेत त्याच्यामध्ये माहूल असेल, ट्रॉम्बे असेल, शिवडी असेल, मुंबईतले ठाण्यातलं बेलापूर असेल, दिवाळी असेल आणि रायगडमधलं गव्हाण असेल, कोपर असेल, पुलवी असेल, अशी 17 गावं याच्यामध्ये बाधित झालेली आहेत. आणि नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये जे काय अर्ज प्राप्त झाले होते ते एकूण अर्ज 20,841 प्राप्त झाले होते. दुबार अर्ज त्याच्यामध्ये 2,428 होते. मासेमारीचे पुरावे देऊ न शकलेले 11,000 जवळजवळ लोक त्याच्यामध्ये होते, 11,546 आणि पात्र अर्ज जे होते ते 6,887 होते. त्यांना जवळजवळ 172 कोटी रुपयाचं वाटप हे करण्यात आलेलं आहे आणि हे वाटप जे करायचं आहे ते 3 टप्प्यामध्ये करायचंय, 60%, 20% आणि 20%. आणि एक महत्वाची गोष्ट जी आपण सन्माननीय सदस्यांनी सांगितली की याच्यामध्ये 2 गावं जी आहेत त्या 2 गावांमध्ये एक गाव जे आहे ते मला असं वाटतं की सन्माननीय सदस्य प्रशांत ठाकूर साहेबांचं आहे, ते म्हणजे गव्हाण आणि नावा ही 2 गावं आहेत आणि त्या 2 गावाला 5 कोटी रुपयाच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देतो असं देखील MMRDAने सांगितलं होतं. पण दुर्दैवानं आजपर्यंत होऊ शकलं नाही. याचं कारण असं आहे की सिडकोनं मंजूर केलेली कामं आणि MMRDAनं मंजूर केलेली कामं ही रिपीट होऊ नयेत यासाठी फक्त सिडकोला एस्टिमेट करून सादर करायला सांगितलेले आहेत आणि दोन्ही सन्माननीय सदस्यांच्या भावना लक्षात घेता भविष्यामध्ये त्या 2 ग्रामपंचायतीला 5 कोटीच्या ऐवजी 7 कोटी रुपये निधी दिला जाईल. महेशजीने जी मांडली की जे मच्छीमार आहेत ज्यांच्याकडे पुरावे आहेत पण काही नजरचुकीनं पुरावे दिले गेलेले नाहीत अशा मच्छीमारांचे देखील पुन्हा पुरावे घेतले जातील आणि त्याच्यामध्ये जर ते पात्र असतील तर त्यांना देखील मदत देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला जाईल. प्रशांत ठाकूर, एक मिनिट, त्याच्यानंतर तुम्ही. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार महेश बालदीजी यांनी मांडलेली ही जी लक्षवेधी आमची लक्षवेधी जी आहे
या लक्षवेधीच्या संदर्भाने सन्माननीय मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेल्या मी त्यांचा आभार व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये ज्या प्रतीक्षा याद्यांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलंय की काही मच्छीमारांनी त्यांचे जे पुरावे होते ते वेळेमध्ये पहिल्या वेळेला सबमिट केलेले नव्हते, पण अध्यक्ष महोदय खरोखर ते मच्छीमारी करतायत. मधल्या कालावधीमध्ये निकष बदलत गेले आणि जसं जसं काम प्रोग्रेस होत गेलं तशी MMRDA ची प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीमधले भावना बदलत गेली आणि त्याच्यामुळे मधल्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या वेळेला या ठिकाणी हे युतीचं सरकार नव्हतं त्यावेळेला या मच्छीमारांच्या विषयाकडे अजिबात दुर्लक्ष झालेलं आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, जे मच्छीमार प्रत्यक्षरित्या मच्छीमारी करतात पण ते याच्यातून सुटलेत, त्यांचा समावेश करण्यासाठी शासन याच्या बाबतीमध्ये कालबद्ध अशा पद्धतीनं त्यांना संधी देईल का, नंबर एक. आणि नंबर दोन, अध्यक्ष महोदय, यामध्ये पात्र लाभार्थी जे आधी ठरलेत त्यांना 60-20-20 या प्रमाणामध्ये वितरित करणार ती जी रक्कम आहे मदतीची रक्कम असं सांगितलंय, पण अनेक लोकांची यादी ह्या उलट्या सुलट्या क्रमांकानं दिल्या जात आहेत, त्यामुळे या बाबतीमध्ये एक सूत्री अशा पद्धतीच्या या धोरण हे ही रक्कम वितरित करण्यासाठी शासन ठरवेल काय. आणि या सगळ्याच अनुषंगाने अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांचा आभार व्यक्त करतो की 5 कोटी आहे पूर्वी जाहीर केलेली रक्कम आहे. खर तर या प्रकल्पाची चर्चा ही 2014-15 सालापासून सुरू झालेली आहे, त्यावेळेला मागितलेली रक्कम ही देता देता इतका वेळ गेलाय की रेकॉर्ड वरती काहीतरी चुकीचं येऊन जातोय. त्यामुळे 7 कोटी ना अध्यक्ष महोदय, किमान 10 कोटी या 2-2 ग्रामपंचायती आहेत, 2 ग्रामपंचायती अध्यक्ष महोदय रायगड जिल्ह्यामध्ये, या 2 ग्रामपंचायतींना किमान 10 कोटी त्यांच्या विकासासाठी जे प्राधिकरण MMRDA ने करू द्या, सिडकोनं करू द्या, त्यांच्या मार्फत शासन करेल काय. मच्छीमारांना जी रक्कम तुम्ही सानुग्रह अनुदान देणार आहात त्याचे निकष पूर्ण झालेत साहेब, आणि त्याचं कधीपर्यंत आपण MMRDA ला सांगून फायनल करू, म्हणजे लोकांना मिळणार आहेत नाही मिळणार आहेत आणि सर्व निकषांमध्ये बसून एक. आणि याच्याकरता साहेब आमच्या 5-5 वेळा बैठका तिथे MMRDA त झालेल्या आहेत, जरा एकदा कालबद्ध कार्यक्रम द्या 9 महिन्यामध्ये, ज्याला मिळायचे मिळतील, ज्याला द्यायचे देतील, कारण ब्रिज चालू झाल्यानंतर तर आम्हालाही कोण ऐकणार नाही साहेब. आज आम्ही जर ब्रिजचं काम अडवलं तर तुम्ही निदान बोलाल तरी, नंतर तर कोणच कोणाशी बोलणार नाही. म्हणून जरा साहेब त्याचा कालबद्ध कार्यक्रम मच्छीमारांना सानुग्रह अनुदान देणारा सानुग्रह हे द्यावं, आणि ते 7-10 केलेत तर साहेब न्याय निष्ठुर असला तरी धर्म दाळवून ठेवा साहेब. ग्रामपंचायती आपल्याच आहेत, माझ्या ग्रामपंचायतीच्या डोक्यावरून ब्रिज जाणार आहे, खाली जर विकास दिसला तर त्याचा मला आनंद होईल, हीच विनंती आहे साहेब. अध्यक्ष महोदय, पात्रता ही बोलू द्या ना मंत्री महोदयाला, सहाय्यक आयुक्त मस्त हे ठरवत असतात. पात्रतेच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की हा सगळा विषय जो आहे तो 6 महिन्यामध्ये संपला पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश दिले जातील. आणि मी देखील मुंबईवरनं जर या पूल सुरू होत असला तरी ज्या जिल्ह्यामध्ये हा संपतो त्या जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे, त्याच्यामुळं मी पालकमंत्री या नात्यानं या बैठकीचं आयोजन करेन आणि लवकरात लवकर या गोष्टीचा पाठपुरावा करून मच्छीमारांना न्याय कसा मिळेल हा आमचा सगळ्यांचा कल राहील. अतिशय महत्वाची अशी आमचे सन्माननीय सदस्य महेश बादलीजींनी लक्षवेधी आणलेले आहे. अध्यक्ष महोदय, न्हावा शिवडी ब्रिजमध्ये जे मच्छीमार अफेक्टेड झालेले आहेत त्यांना आमच्याकडे जवळजवळ 3-3, 4-4 वेळा आम्ही MMRDA मध्ये मीटिंग केल्या, बैठका घेतल्या. फक्त 84 लोकांना, 460 मधल्या लोकांपैकी फक्त 84 लोकांना पहिला हप्ता 2 लाखाचा मिळालेला आहे. आता बऱ्याच वेळा आम्ही तिथे पालघरमध्ये आम्हाला जावं लागतं, त्यामुळे लवकरात लवकर मंत्री महोदयांना एक माझं सगळ्यांनीच सांगितलं की एक बैठक घेऊन जे पुढील हप्ते आहेत ते देण्यात. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा आहे, एकच असा प्रश्न असा आहे की मंत्री महोदयांना आता आमच्या इथून नयनतारा बोट चालू केली नवीन JT मधून, आता या JT मधून बोट चालू केल्यावर तिथे सर्व मच्छीमारांना जवळजवळ उरण पासून ते बेलापूर नवी मुंबईच्या जेवढे मच्छीमार संस्था आहेत त्यांना एक पत्रक काढलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये त्यांना सांगितलं इथून बोटी तुम्ही चालवायच्या नाही. आज एक संस्थेला बोट चालवायला दिलं म्हणजे हजारो जर मच्छीमार जर अफेक्टेड होत असतील त्याच्यातून ते चालू शकत नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, तर ते ताबडतोब त्या नोटिसांना स्थगिती देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. शासनातर्फे होत हायकोर्टने तसे निर्देश दिलेले आहेत की डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि फिशरीजच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना घेऊन ते कमिटी स्थापित करा, म्हणजे डेव्हलपमेंट होण्याच्या आधीच जे मच्छीमार बाधित होत असतील त्यांना न्याय भेटणार.
अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य मंदाताईंनी जो नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये या ठिकाणी मुद्दा मांडला त्याच्यामध्ये मी सांगितलं की 190.60 कोटी रुपये हे MMRDA ने दिलेले होते, त्याच्यातले 172 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे. 18 कोटी रुपये हे पात्रता यादीसाठी फक्त पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत. पात्रता यादी निश्चित झाल्यानंतर हे देखील 18 कोटी रुपये याचं वाटप करण्यात येईल. आणि दुसरा मुद्दा जो मंदाताईंनी या ठिकाणी मांडला तो मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खात्याशी निगडीत आहे. बंदर खात्याचे मंत्री सन्माननीय दादासाहेब भुसेना, सन्माननीय सदस्य मंदाताईंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या संदर्भात बैठकीचं आयोजन करावं ही विनंती केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 4, लक्षवेधी क्रमांक 4, लक्षवेधी क्रमांक 4 हे झालं. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4, अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 4. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हायकोर्टानं जर निर्देश दिलेले असतील तर त्याचं पालन शासन तंतोतंत करेल.